चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात अतिशय महत्वाची आणि खूप आनंदाची बातमी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीससाठी आपण चॅनलवर सराव सुरू करणार आहोत तुम्हाला या सरावमध्ये सहभागी व्हायचा असेल तर सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सरावाचा भाग बना आजची जी अपडेट आहे ती खूप महत्वाची आहे नवीन भरती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नवीन आदेश दिलेले आहेत आणि हे जे आदेश आहेत ते पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आणि खूप आनंदाचे आहेत तर ही संपूर्ण बातमी आपण कवर करणार आहोत चला पाहू संपूर्ण सविस्तर अपडेट त्यापूर्वी तुम्हाला पोलीस भरतीमध्ये मॅथ या विषयातील पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर त्यासाठी गणित पक्क असणं आवश्यक आहे आणि गणित पक्क करण्यासाठी तुम्हाला आपलं पुस्तक मदत करणार आहे ज्याचं नाव आहे जिनियस मॅथ अँड ट्रिक्स हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला पोलीस भरतीसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे कारण या पुस्तकामध्ये गणिताच्या बेसिक टू हार्ड लेवलच्या संकल्पना ज्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात त्या संकल्पना तुम्हाला ट्रिकच्या माध्यमातून स्पष्ट करून देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून एकदा ट्रिक शिकल्याच्या नंतर कुठलंही गणित तुम्हाला अगदी सेकंदामध्ये सोडवता येणार आहे तर नक्की पुस्तक विकत घ्या खूप छान पुस्तक आहे पुस्तक घेण्यासाठी जो कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे स्क्रीनवर या नंबरशी संपर्क करा आणि पुस्तक घ्या पुस्तक तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे अगदी एम आर पीच्या प्राईजमध्ये पुस्तक मिळणार आहे तुम्हाला पोस्टल चार्ज वगैरे देण्याची गरज नाही तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक घर बसल्या उपलब्ध होणार आहे तर नक्की पुस्तक विकत घ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्वाचं असं पुस्तक आहे अपडेट तर पहा बातमी अशा प्रकारचे आहे पोलीस तसेच अग्निवीर भरतीसाठी तरुणांना सोयी सुविधा पुरवा अशा प्रकारचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आणि बातमी तीस ऑगस्ट दोन हजार बावीसची ची आहे कालचीच ही बातमी आहे यामध्ये पहा मुंबई पोलीस अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची तसेच नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्या ठिकाणी आवश्यक सॉरी आवश्यक आरोग्य सो सोयी सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्यात याव्यात असे मुख्यमंत्र्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत सोमवारी आणि यानंतर पहा पहा देश सेवा करण्यासाठी पोलीस व भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतो त्यातील अनेक तरुण गरीब कुटुंबातील असतील गरीब कुटुंबातील असतात दूरवरून ते भरतीसाठी येतात त्यांच्या त्या त्या ठिकाणी गैरसोय होऊ नये जिल्ह्यामध्ये भरती चाचणी होईल प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका शाळामध्ये या तरुणांची राहण्याची सोय करण्याची तसेच राहण्या आणि खाण्याची नाश्त्याची सोय करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे अशी स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते अग्निवीर भरतीसाठी चाचणी दरम्यान एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख सरनि सरनाईकांनी या ठिकाणी केलेला होता तर आपण पाहिलेला आहे दोन हजार एकोणावीसच्या अगोदर जी भरती झालेली होती त्या भरतीमध्ये बरेच तरुण जे आहेत ते शारीरिक चाचणींच्या दरम्यान अनेक तरुणांचा दुर्दैवी अशा प्रकारचा अंत झालेला होता आणि त्यातच एक एकवीस वर्षीय तरुण देखील होता तर या एकवीस वर्षीय तरुणाचे देखील अशाच प्रकारे अंत झालेला होता आणि हीच जी गोष्ट आहे ती प्रताप सरनाईक यांनी पत्रामध्ये नमूद केलेली होती आणि याचाच विचार करून महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र पोलीस भरती तसेच अग्निवीर सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आदेश दिलेले आहेत जेणेकरून भरतीसाठी आपण पाहिलेला आहे खूप दूरवरनं अतिदुर्गम भागातनं विद्यार्थी येतात आणि रेल्वे स्टेशन तसेच स्टँड अशा विविध ठिकाणी ग्राउंडची सोय असते त्या आसपासच्या परिसरामध्ये विद्यार्थी राहतात एक दिवस अगोदर भरतीसाठी येतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची तसेच खाण्यापिण्याची काहीही सोय नसते आणि याच विद्यार्थ्यांचा विचार करून सरकारने महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रत्येक ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत फॉर्म भरलेला आहे त्या जिल्हा परिषदांमार्फत तसेच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ही संपूर्ण सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत तर नक्कीच चांगली बातमी आहे या अगोदर आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्र पोलीस भरती जे विद्यार्थी तयारी करतात त्या दरम्यान त्यांना शारीरिक चाचणी साठी एक दिवस अगोदर जावे लागते दूरवरच्या भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कारण सकाळी शारीरिक चाचणीसाठी साडेचार वाजता बोलवतात परंतु बऱ्याच लांबण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतक्या लवकर येणे सोयीचे नसते किंवा त्यांना जमत नाही त्यासाठी ते अगोदरच एक दिवस येतात आणि तर अशा दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोय उपलब्ध होत नाही म्हणून हा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे तर नवीन भरती आता आपण पाहिलेला आहे कालच्या बातमीमध्ये की पंधरा सप्टेंबरपासून नवीन जी भरती आहे ती सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे जाहिरात देखील आपल्याला पाहण्यास मिळू शकते तर ता तयारीला ता लागा अशाच प्रकारे तुम्हाला आपल्या चॅनलवर पोलीस भरती संदर्भात सर्व नवीन अपडेट ज्या शासनाकडून दिल्या जातात त्या पाहण्यास पाहण्यास मिळतील चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा परत भेटू पुढच्या अशा एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत